बिचारी आता माझ्या समोरच हा प्रश्न विचारलास ती काय बोलणार. ती माझ्यासाठी ती एक आयडियल शिक्षिका आहे आणि तिला डोक्यात ठेवून मी काम करते. अधिपती बघ कसा वागतो, कसा लोटांगण घालतो. तू पण असंच लोटांगण लागलाय बाई. मला घाबरवू नकोस, मला ती भीती असते. कारण खरं मी त्याला बहुतेक असं वाटत असावं की आधी घरी शिकवायची. तेच म्हणणार होते तिला पाहिजे का हा प्रश्न असेल तर अजिबात नाही. तेच म्हणायचंय. हाय, मी ऋषाली काणे, सेलिब्रिटी कट्टावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आहे आत्ता तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांचे लाडके भुवनेश्वरी आणि अक्षरा. खूप खूप स्वागत आहे तुमचं सेलिब्रिटी कट्टावर. थँक्यू. मस्त मजेत. खूप गोड दिसताय तुम्ही दोघे आता. थँक्यू. बरं, आता सगळ्यात आधी मनापासून थँक्यू तुम्हाला, कारण तुमचं पॅकअप झालेलं आहे. तुम्ही खूप दमलाय तरी सुद्धा. तुम्ही विशेष दमलोय कारण आमची सकाळी 7 शिफ्ट होती आणि कम्प्लीट उन्हामध्ये सीन्स होते. म्हणजे एका पॉइंटला काही सुचत नव्हतं. त्यामुळे येस, आता हा इंटरव्ह्यू झाला की लगेच ताबडतोब घरी जायचंय. सो थँक्यू सो मच त्याच्यासाठी. मला सांगा, सध्या स्वयंवराचा सीन सुरू आहे आणि काय काय मजा येते, कारण आम्ही बघतोय खूप सगळ्या नटून थटून मुली जमा झालेल्या आहेत. काय सांगाल, त्या काय मजा येते? काय आता भुवनेश्वरीने स्वयंवराचा घाट घातलाय आणखीन ह्या मोठ्या, म्हणजे एकतर स्वयंवर हे आपण पुस्तकात वगैरे कादंबरीमध्ये वगैरे वाचलेलं असतं, तर तो घाट तिने आत्ता घातला आहे तिच्या लेखासाठी. आणि खूप मुली आल्यात आणि तिचं ठरलंय की आता ह्या मुलींपैकी कुठल्या तरी एका मुलीशी लग्न लावायचं. आणि त्यात तेवढ्यात आमची मास्तरीण येते त्या गोंधळामध्ये. पण ती का येते, कशामुळे ती घरात येते, काय गोंधळ घालते, हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला आमचा एपिसोडच पाहावं लागेल. काय अक्षराच म्हणते मी तुला आता, कारण शिवानी. ठीक आहे, मध्येच मी तुला शिवानी म्हणते, अक्षरा म्हणते. शिवानी, कसं वाटतंय तुला आता कविताताई सोबत तू काम करतेस, की सुरुवातीला असं दडपण आलेलं? बिचारी आता माझ्या समोरच हा प्रश्न विचारलास, ती काय बोलणार? ती म्हणणार आहे की नाही नाही मला अजिबात आवडत नाही. पण तू माझे बाकीचे इंटरव्ह्यूज पण बघ. खूप इंटरव्ह्यूज मध्ये मी बोलली आहे की तिला माहितीच आहे, म्हणजे मी तिची खूप आधीपासून फॅन आहे आणि आपण सगळेच आहोत. पण हे मी तिला, ती लग्नात आली होती माझ्या, तर तिथे मी तिला स्टेजवर सांगितलं. म्हणजे पहिली, माझी पहिली शिवानीशी ओळख अशी स्टेजवर. कॉंग्रॅच मृणालची सून, कॉंग्रॅच्युलेशन, मला ना तुम्ही खूप आवडता असं मी म्हणलं होते. म्हणजे हो मी थँक्यू वगैरे काय कम्प्लीट ऑकवर्ड केलं होतं मी तिला. आणि त्यानंतर काही महिन्यांनी कळलं की आम्ही एकत्र काम करतोय. आणि ऋषी पण म्हणतो, मी म्हणते की पहिल्या दिवसापासून आम्हाला असं जाणवलं की आम्ही तिघं सेम पेजवर आहोत आणि आमच्या तिघांची खूप छान केमिस्ट्री आहे ऑफ स्क्रीन सुद्धा. इवन आमचे सर पण, चंद्रकांत गायकवाड सर जे डिरेक्ट करतात, आम्ही सगळेजण सेम पेजवर होतो. त्यामुळे आम्ही खूप मजा करतो. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये असं गंमत म्हणून विचार, तुम्ही काय मज्जा केली, तर आम्ही ॲक्च्युली खरंच आम्ही मजा करत असतो. आणि ते हळूहळू लोकांना पण आवडतंय, कारण जर तुमची ऑफ स्क्रीन केमिस्ट्री नसेल, जर तुम्ही आवडत नसाल ऍब्सोल्युटली एकमेकांना, तर कामही कामावर परिणाम होतो. पण ते खूप छान होत आहे. सो आम्हाला छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. शिवानी, मला तुला विचारायचंय की तुझी आई सुद्धा शिक्षिका आहे आणि आता तू तोच रोल करतेस, तर आईकडून काय असे टिप्स घेतल्यास किंवा आईला कसं वाटतंय की तू आता रिअल लाईफमध्ये ही भूमिका करतेस? आईला खूप छान वाटलं होतं, तिला एकदम आनंद झाला होता, कारण आधी कधीच मी शिक्षिकेची भूमिका केली नव्हती. आणि आईला मी पहिल्याच दिवशी, जेव्हा माझा शाळेतला सीन होता, तिथे खरी मुलं, म्हणजे त्या शाळेतली मुलं विद्यार्थी असतात माझ्यासमोर, तर मला खूप भीती वाटत होती आणि नर्वस होते. तर मी आईला म्हणलं, मला खूप भीती वाटते, मुलांनी माझं ऐकलं नाही तर काय करू. तर आई म्हणाली की त्यांना फार प्रेमही दाखवायचं नाही आणि फार धाकतही ठेवायचं नाही, दोन्ही गोष्टींचा बॅलन्स असला पाहिजे आणि हे त्यांना जाणवलं पाहिजे, मग सगळी मुलं तुमच्यावर प्रेम करतात. आणि माझ्या आईचे विद्यार्थी अजूनही, म्हणजे इतक्या वर्षांनंतर ते USला गेले, कुठेही बाहेर गेलेले असले तरी आईशी फेसबुकद्वारे कनेक्टेड आहेत. अजूनही आईला मेसेज करतात की आम्हाला नोकरी मिळाली, आमचं हे झालं ते झालं, असे सगळे तिला धरून आहेत. सो माझ्यासाठी ती एक आयडियल शिक्षिका आहे आणि तिला डोक्यात ठेवून मी काम करते. पण हे ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून पण किती उपयोगी पडत असेल ना, की यू हॅव टू जस्ट बी व्हेरी न्यूट्रल, पण नाही व्हायचं. व्हेरी नाईस. ताई, मला तुला विचारायचंय की तुला सुद्धा एक मुलगा आहे, तर तो काय बघतोय की आता हा सीन बघून, तो त्याचा कधी असं मनात आलं का की आई माझ्यासाठी नको हे, असं का स्वयंवर वगैरे विचार करू? वेळीच का ग, माझी दोन मुलं आहेत, मुलगा आणि मुलगी. पण मी माझ्या मुलाला नेहमी असं दाखवत गमतीने म्हणते की बघ,
अधिपती बघ कसा वागतो, कसा लोटांगण घालतो, तू पण असंच लोटांगण घालत जा नाही. पण तो गमतीचा भाग एक आहे. पण हो, मी त्याला नेहमी सांगते की मी स्क्रीनवर जे काही बोलते की शिक्षण काही महत्वाचं नाही वगैरे ते मनावर नाही घ्यायचं, ते फक्त आईला तिकडे स्क्रीनवर बोलायचं असतं, असं खऱ्या आयुष्यात नाही करायचं. तर आणि नाटक आता तुझे प्रयोग सुद्धा चालू आहेत, तर असं कधी झालंय की चुकून इथला टोनिंग तिकडे लागलाय? बाई मला घाबरवू नकोस, मला ती भीती असते. कारण खरं सांगते मी सलग जेव्हा 6-7 दिवस शूटिंग केलं आणि त्यानंतर नाटकाच्या दौऱ्यावर चालले होते, मला अशी भीती वाटत होती हे चुकून मी असं एकदम कोल्हापुरी माझा सूर लागेल का नाटकात, आणि तसं लागलं झालं तर काय, म्हणजे असं कसं होईल? पण असं काही होत नाही, ते बरोबर त्या त्या वेळेला ते नाटकाच्या जागी नाटकाचेच डायलॉग्स आणि तसं सूर येतो, तर ते पण उगीच एक मनात भीती असते. हो पण तुला किती, आत्ता आम्ही हा जो सगळा लूक बघतो एकदम थाट आहे, तो कस तुला खऱ्या आयुष्यात असा सगळा लूक कॅरी करायला आवडतो का, कसा लूक? नाही गं, तुम्हाला पाहिलंच एरवी, मला असं वाटतं मी एरवी भयंकर, हां सिम्पल, म्हणजे लेस इज मोर असं माझा एक फंडा आहे, त्यामुळे मी फार खूप दागिने खूप असं भरजरी साड्या वगैरे अशातली नाही अजिबातच. म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगते जेव्हा मी तयार, इनफॅक्ट माझा मेकअपसुद्धा कधीच एवढा नसतो. मी पहिल्यांदा तयार होऊन जेव्हा अशी उभी राहिले ना भुवनेश्वरी म्हणून, ते माझ्याही मनात राहील काय काय केवढं आहे हे अति एवढं काहीतरी. पण मला असं वाटतं त्या त्या कॅरेक्टरची ती गरज असते आणि त्याचं तसं एक कारण आहे, त्यामुळे मग ते तसं तयार व्हावं. इनफॅक्ट मला आनंद होतो की आपण जे नाही आहोत ते आपल्याला करायला मिळतं ना, सो तो एक वेगळा आनंद आहे. शिवानी मला तुला विचारायचं आहे की विराजसनी तुझी भूमिका तो बघतोय, तो काय रिॲक्ट करतो या सगळ्यावरती? काही नाही, त्याला बहुतेक असं वाटत असं की आधी घरी शिकवायची, आता जाऊन शिकवते. नाही पण तो खूप नेहमी सपोर्टिव्ह असतो आणि आम्ही कुठलाही डिसिजन आमचा जॉईंट डिसिजन असतो तो. आणि अनेक दिवस लग्नानंतर मी सिरियल केली नव्हती, मी वाट बघत होते की काहीतरी छान मस्त आलं आणि आपल्याला आतून कम्प्लिटली 100% वाटलं की करायचंच, तरच करूया. आणि विराजसला जेव्हा मी सांगितलं की असे सगळे लोक इन्वॉल्ड आहेत, म्हणजे कविताताई आहे, ऋषीचं माहीत होतं, शर्मिष्ठाताई प्रोडक्शन करणार आहे, तर तेव्हा तो म्हणाला की तू विचारच करू नकोस, तू घे ही सिरियल घे, हे छान होणार आहे. आणि त्याला त्याचं इंट्युशन खूप छान आहे अशा गोष्टींच्या बाबतीत. आणि ऑफकोर्स तो स्वतः रायटर डिरेक्टर असल्यामुळे त्याला एक त्या बाजूनी पण तो विचार करू शकतो की कंटेंट वाईज पण काय चालणार आहे आणि काय नाही. तर त्यामुळे तो म्हणाला की तू अजिबात विचार करू नकोस, मस्त सिरियल घे आणि छान काम कर, आपल्याला वेळ नाही मिळणार आहे आता फारसा, पण ठीक आहे, ही इज व्हेरी सपोर्टिव्ह. सोशल मीडियावरती आम्ही बघतोय की खूप छान कमेंट्स येतात लोकांच्या की वेगळा विषय आहे, अत्यंत वेगळ्या धाटणीची मालिका आहे, तुम्हाला कशा लोकांच्या प्रतिक्रिया येतात? म्हणजे सोशल मीडियावर मी फारशी ऍक्टिव्ह नसल्यामुळे मला तेवढं मी माहिती नाही. पण येस, मला नाटकाच्या प्रयोगाच्या इथे जेव्हा लोक येऊन भेटतात त्यावेळेला खूप जण सांगतात की आम्हाला तुमचा अधिपती आवडतोय, तुमची मालिका आवडतीये, बघतोय आम्ही. आणि घाबरून हेही म्हणतात की आत्ता जशी चालली तशीच राहू द्या, पुढे पुढे मालिकांचं जसं होतं तसं होऊ देऊ नका. तर मला ना या निमित्ताने आमच्या प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं की नेहमी जे लिहिलेलं असतं ना तेच आम्ही सादर करत असतो. तर आमच्या मालिकेची एक मोठी जमेची बाजू अशी आहे की ती छान लिहिली आहे, त्या लिहिणारी आमची लेखिका खूप खंबीर आहे मधुमंदा कुलकर्णी, आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्या ज्या सिरियलची क्वालिटी जी आज तुम्हाला दिसते ती तशीच तुम्हाला देत राहू. शिवानी नाही, नक्कीच, मी मगाशी म्हणलं तसं, इतके चांगले लोक सगळे एकत्र आलेले आहेत, सगळ्यांना छान काम करायचं आहे, सगळे छान काम करतात आणि अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही काहीतरी एक वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपण प्रत्येक प्रोजेक्टच्या बाबतीत असं म्हणतो की हे वेगळं आहे, पण ह्या सिरियलच्या बाबतीत मला खरंच हे म्हणायचं आहे की आम्ही एक नुसतं सासू सून ड्रामा, किचन ड्रामा ह्या पलीकडे जाऊन काहीतरी एक मेसेज, एक संदेश द्यायचा प्रयत्न करतोय की शिक्षणाच्या क्षेत्रात होणारा, शिक्षणाच्या क्षेत्राचा झालेला बाजार किंवा शिक्षण कसं महत्त्वाचं आहे हल्लीच्या काळात, स्पेशली हल्लीच्या काळात हे सांगणं गरजेचं आहे. सो हे सगळं आम्ही या गोष्टींची सांगड घालतोय आणि आम्हाला एक खूप छान डिरेक्टर मिळालेला आहे चंद्रकांत गायकवाडजी, जे प्रत्येक सीनमध्ये हा मेसेज जाईल ह्याचा विचार करत असतात, हे सगळं सांभाळत असतात. त्यामुळे ही मालिका नक्की बघावी. आणि दुसरी गोष्ट की लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळे लोक ही मालिका एन्जॉय करू शकणार आहेत. सो बघा, नक्की बघा. आणि एक शेवटचा प्रश्न विचारते, थोडासा वेगळा आहे, पण आजकाल आपण बघतो की कलाकाराच्या टॅलेंटपेक्षा, अभिनयापेक्षा की इंस्टाग्रामला फॉलोअर्स किती आहेत हे जास्त बघितलं जातं आणि त्यानुसार त्यांना रोल दिला जातो, हे
हे मी असं ऐकवत आहे की असं ऐकलंय की मला पण खूप जण सांगतो तुम्ही ना खरं व्हायला पाहिजे ॲक्टिव, कारण ते असं असतं. म्हटलं असतं का बाबा, असेल माहिती नाही, म्हणजे काय असेलही ते, आय हॅव नो, म्हणजे मी त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. असू शकेल ज्यांना खरंच करावंसं वाटत असेल आणि आवडत असेल करावंसं तर त्यांनी ते करावं, ज्यांना आवडत नाही, ज्यांना नाही करावंसं वाटत त्यांनी नाही करू. इट्स टू इच हिज ओन. तुला काय वाटतं शिवानी, की खरंच ह्याला जास्त महत्व दिलं पाहिजे का, की फॉलोअर्स बघावेत की जास्त अभिनय चांगला आहे किंवा पाहिजे का, हा प्रश्न असेल तर अजिबात नाही. तेच म्हणायचंय, कारण बऱ्याचदा रिजेक्ट केलं जातं कारण तुमचे इंस्टाग्रामला फॉलोअर्स खूप कमी आहेत, तर आता नाही मिळू शकत असंही होतं. नाही तसं डिरेक्टली आय डोंट थिंक फक्त ह्या फॅक्टरमुळे डिसिजन घेतला जातो. इंस्टाग्रामचे फॉलोअर्स बघण्याचं उद्दिष्ट हे असू शकतं की आपण जे प्रोजेक्ट करतोय ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते तेव्हाच पोहोचेल जर जे लोक इन्वॉल्ड आहेत त्यांचं जास्त कनेक्शन असेल लोकांशी, आणि लोकांना असं वाटतं की ते इंस्टाग्राम आणि फेसबुक थ्रू होतं. पण मला असं वाटत नाही, मला पर्सनली जर कोणी खूप जास्त ॲक्टिव्ह असणारे दिसलं आणि सारखंच रील्स करणार दिसलं तर मला इरिटेट होतं पर्सनली. आणि जो पेशन्स आमचा, म्हणजे 13 तासांची आम्ही शिफ्ट करतो शूटिंगला मालिकेला, तो पेशन्स जो आमचा असतो तो रील्सच्या बाबतीत माझा नाही आहे. आणि मी असं म्हणेन की ते सोपं नाही आहे, रील्स करणं सोपं नाही आहे, अजिबात एडिटिंग पण असतं आणि खूप काय काय असतं, पण ते मला अजून तरी काही जमलेलं नाही. किंवा मला वेगळंच वाटतं की मला असं वाटतं की ऐक मी माझं शूटिंग करू, घरातली कामं करू, हे करू, की रील्स करू, कधी करू रील्स, माझ्याकडे वेळ नाही आहे रील्स करायला. सो कधीतरी काहीतरी सुचतं मला आणि मग मी गंमत म्हणून करते, म्हणजे असं काही नाही की बाबा अजिबातच करायचं नाही, गंमत म्हणून करते, पण मला त्याचं कंपल्शन नाही कोणी करू शकत. थँक्यू सो मच. जाता जाता पुन्हा एकदा प्रेक्षकांना आवाहन करा. अर्थातच आमच्या प्रेक्षकांना हे आवाहन करेन की आमची मालिका रोज संध्याकाळी, म्हणजे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8 वाजता असते, फक्त झी मराठीवर. तुला शिकवीन चांगलाच धडा, तर नक्की बघा. एकदा भुवनेश्वरीच्या टोनिंग मध्ये होऊन जाऊ. तर तुम्हाला ती सांगते की आमची मालिका रोज रात्री 8 वाजता असते, तर ती बघत राहा हा सोमवार ते शनिवार फक्त आपल्या झी मराठीवर. थँक्यू सो मच. थँक्यू.